महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज एक खुलासा केला. उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडण्यासाठी पोलीस खात्याने पुढाकार घेतला होता. अनिल देशमुख यांना विनंती आहे की आपण जे पोलीस अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला त्यांची नावं आपण असं जाहीर करावी. हा सरकारच्या विरोधातला द्रोह आहे. या अधिकाऱ्यांना मोका आणि एनआयएच्या अंडर पकडल्या गेली पाहिजे ही आमची मागणी आहे. अनिल देशमुख हे जर करणार नसतील तर त्यांच्या ऑफिस समोर आम्ही असणार धरणं धरू, आंदोलन करू आणि मजबूर करू त्याला की पोलीस अधिकारी जरी झाला तरी त्याला द्रोह करण्याचा अधिकार नाही. शिक्षा ही झालीच पाहिजे आणि त्याला अरेस्ट हे झालंच पाहिजे. शेवटी हा बॉल अनिल देशमुख यांच्या कोर्टामध्ये आहे. त्यांनी ठरवायचं आता काय करायचं.